हॅलो एव्हरीवन. सो गुड मॉर्निंग. सो नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांचे स्वागत आहे 2023 मध्ये. सो हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचे जाऊ दे. सो आम्ही पण आमच्या नवीन वर्षाचं प्लॅनिंग सकाळी उठून आम्ही आमच्या कुलदेवतेच्या पाया पडायला गेलो. सो फ्रेंड, ही बाणगंगा आहे, मंदिराच्या बॅक साईडलाच आहे आणि खूप छान मंदिर आहे खंडेरायाचं. आमचं कुलदैवत आहे खंडेराय. छोटं मंदिर आहे, गर्दी नव्हती जास्त, आम्हाला दर्शन खूप छान भेटलं. सो फ्रेंड, आम्ही दर्शन घेतल्यानंतर हँगिंग गार्डनला आलो आहोत आणि खूप छान वाटत होतं. मॉर्निंग होती, जास्त गर्दी नव्हती आणि आम्ही तिकडेच दोन गार्डन आहेत, एक हँगिंग गार्डन आहे आणि कमला नेहरू पार्क आहे. सो कमला नेहरू पार्क मध्ये म्हातारीचा बूट बघायला थोडी गर्दी होती. 12 वर्षाच्या आत असलेल्या मुलांनाच आतमध्ये एंट्री आहे आणि एन्जॉय करतात मुलं तिकडे. खूप छान पार्क आहे हे. खूप मोठं पार्क आहे, एक तास तरी कम्प्लीट लागतोच तुम्हाला पूर्ण पार्क फिरण्यासाठी. वाळकेश्वरला आलात तर तुम्ही नक्कीच इकडे व्हिजिट करा. आणि फ्रेंड्स, हा व्ह्यू पॉइंट आहे, तुम्हाला गिरगाव चौपाटीचा पूर्ण व्ह्यू दिसतो. 9 वाजता पार्क चालू होतं आणि मॉर्निंगला व्ह्यू खूप छान दिसतोय इकडून. सो इथे आमची मस्करी चालू आहे, विनायक शूट करत आहे आणि खूप छान वाटतो जवळून बघायला. खूप छान वाटतो हा म्हातारीचा बूट. आणि वरती बाल्कनी पण आहे, एंट्रीसाठी इथून रस्ता आहे आणि वरती जाऊ शकता. 12 वर्षाखालील मुलांनाच फक्त अलाव आहे तिकडे. तिकडून बाहेर पडल्यानंतर त्याच गेटच्या अपोजिट साईडला गेट नंबर 2 आहे, हँगिंग गार्डन साठी तिकडून एंट्री आहे. हे गार्डन पण खूप सुंदर आहे आणि खूप मोठं गार्डन आहे हे. सो फ्रेंड, ह्या गार्डनचा टायमिंग आहे सकाळी 5 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत. फुल डे गार्डन ओपन असतं आणि खूप छान गार्डन आहे. आतमध्ये तुम्हाला ॲनिमल शेप्समध्ये खूप छान असे ट्री कट केलेले दिसतील आणि खूप सुंदर वाटतात ते बघायला. सो फ्रेंड, इथे फोटोशूटसाठी खूप कपल्स पण येतात. मुंबईमध्ये एक अट्रॅक्शन प्लेस आहे, टुरिस्ट प्लेस आहे हँगिंग गार्डन. खूप लांबून लोक येतात हँगिंग गार्डन आणि म्हातारीचा बूट बघण्यासाठी. मलबार हिलवरती आहे वाळकेश्वरमध्ये. दोन्ही पण गार्डन अपोजिट साईडला आहेत एकमेकांच्या आणि खूप छान आहेत प्लेस. खूप लांबून लोक येतात स्पेशली हे गार्डन बघण्यासाठी. इव्हिनिंगला जर एंट्री करत असाल तर तुम्हाला फाउंटेन पण बघायला भेटेल इथे आणि कलरफुल लाईट्स आहेत आणि खूप छान अट्रॅक्शन प्लेस आहे हे. स्पेशली किड्ससाठी खूप छान प्लेस आहे आणि वॉकिंगसाठी आणि जॉगिंगसाठी पण खूप छान गार्डन आहे हे. तुम्ही फॅमिली बरोबर तुमचे व्हिजिट करू शकता, खूप छान प्लेस आहे. सो फायनली हँगिंग गार्डन बघून झाल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत गेटवे ऑफ इंडियाला. मम्मीनी खूप वर्ष झाले गेटवे ऑफ इंडिया बघितला नव्हता, तर आम्ही आज त्यांना गेटवे ऑफ इंडिया बघायला घेऊन जात आहोत.
आणि मरीन लाईन्स बघा किती सुंदर दिसत आहे. मुंबईमध्ये आफ्टर चर्नी रोड जो रस्ता सुरू होतो तो खूप छान आहे, जो कुलाब्यापर्यंत जातो आणि खूप बघण्यासारखा आहे. तुम्हाला इथे हेरिटेज प्रॉपर्टीज खूप बघायला भेटतील. जुन्या काळातल्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या, खूप छान बांधकाम आहे त्यांचे, खूप बघायला भेटतील तुम्हाला. सो आम्ही आलो तिथे गेटवे ऑफ इंडियामध्ये आणि खूप रश होती आणि फर्स्ट जन सेलिब्रेट करण्यासाठी खूप पब्लिक होती आणि बाप रे खूप म्हणजे खूपच पब्लिक होती. आणि इथे आम्हाला भूक लागलेली, आम्ही इथे स्नॅक्स शॉपच्या इथे उभे होतो आणि खूप रश आहे बघा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. जास्त रश असल्या कारणाने आम्ही तिकडे जास्त टाइम स्पेंड नाही केला आणि ऊन पण खूप होतं आणि आम्हाला खूप भूकही लागलेली. सो लालबागमध्ये आम्ही इथे मस्त गावरन हॉटेलमध्ये आलो आहोत जेवण्यासाठी आणि खूप छान फूड आहे त्यांचं. आणि आम्ही थाली ऑर्डर केली होती, चिकन थाली, मटन थाली आणि फिश थाली, खूप सुंदर फूड आहे त्यांचे. सो आज फर्स्ट जन आम्ही आमच्या फॅमिली बरोबर स्पेंड केला आणि दिवसाची सुरुवात पण आमच्या कुलदेवतापासून झाली आणि खूप छान वाटले, खूप एन्जॉय केला आम्ही. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत माझ्या चॅनलला.